नमस्कार, मी निकेत खामनकर अपना सर्वांचे आपले जय किसान या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। आज दिनांक 18 जुलै 2021 आणि मित्र हो आता सकाळचे 7:55 झालेले आहेत। मित्र हो, आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यावेळेस आपल्याला विजांचा गडगडा सुद्धा बघायला मिळू शकतो। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। मित्र हो, दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्याला सावंतवाडी, राजापूर, सोबत रत्नागिरी, चिपळूण, सातारा, सोबतच गोरेगाव, पुणेचा काही भाग आहे, खोपोली, मुंबई, कल्याण डोंबिवली, पालघर, वाडा, इगतपुरी, जुन्नर या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच नाशिक, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर साईडचा काही भाग आहे, मालेगाव, सोबतच साखरे, धुळे या बहुतांश परिसरात सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नवापूर, साक्री, नंदुरबार, सोबतच धुळे, सिरपूर, दाडगाव, इकडे पाचोरा, जळगाव, बुऱ्हाणपूर साईडचा काही भाग आहे, या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कन्नड, सिल्लोड, सोबतच सेलूचा काही भाग आहे, सोबतच इकडे औरंगाबाद, जालना, लोणार, माजलगाव, पैठण या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे अहमदनगर, सोबतच बीड, जामखेड, केज, पेठ, बार्शी, दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर साईडचा काही भाग आहे, या परिसरात पण आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे सांगली, जत, विटा, वळूज, पंढरपूर, बारामती, इंदापूर या परिसरात आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच कोडोली, सांगली, कराड, विटा, सातारा, वळूज, बारामती, पुणे, दौंड या परिसरात सुद्धा आपल्याला असंच वातावरण बघायला मिळू शकते। तर इकडे अहमदनगर, जुन्नर, खेड या परिसरात आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, सोबतच हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिमचा काही भाग आहे, सेलूसरचा काही भाग आहे, या भागात आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर वाशिम, कारंजा, अकोला, अकोट, अचलपूर, खामगाव, इकडे अमरावती, सोबतच आर्वी, वर्धा, यवतमाळ, पांढरकवडा या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अहेरी, भामरागड, सोबतच गडचिरोली या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। चंद्रपूर, ताडोबा, देसाईगंज, गडचिरोली, उमरेड, सोबतच वर्धा, कोंढाळी, भंडारा, नागपूर, गोंदिया, घोटी या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।